बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास. आणि आता एक सर्वात धक्कादायक बातमी येत आहे औरंगाबाद जिल्ह्यातून अजिंठा येथून. अजिंठा येथील अजिंठा बियर वाईन शॉपच्या दुकानाचं शटर उचकाडून चोरट्यांनी चक्क बियरच्या बाटल्या लपास केलेला हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. आणि विशेष म्हणजे आताचा दुष्काळ असताना देखील एवढ्या बाटल्या चोरून नेमकं चोरट्यांना करायचं काय होतं हा एकच मोठा गहन प्रश्न बनलेला आहे. या चोरट्यांना मोठ्या शिताबे अजिंठा पोलिसांनी या ठिकाणी अटक केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. अजिंठा बस स्थानक परिसरात असलेल्या अजिंठा बुलढाणा मार्गावर असलेल्या अजिंठा वाईन व बियर शॉपीचे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शटर उचकाटून सुमारे चोरट्यांनी 20,880 रुपये किमतीच्या बियर बाटल्या व डब्बे चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या प्रकरणी सूरज पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण, हेमराज मिरी, विकास चौधरी, कौतिक चव्हाण ठोंबरे, प्रदीप बेदरकर आदी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणी अजिंठा येथील इंदिरानगर भागातून शफीक खान, शरीफ खान याला अटक करून सिल्लोड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याची रवानगी 3 दिवस पोलीस कोठडीत केली आहे. कोठडी दरम्यान शफीकने सोबत आणखी दोघे असल्याचा व त्याच्या वाटेला आलेली लपून ठेवलेली सुमारे 4,300 रुपये किमतीच्या 31 बियरच्या बाटल्या व डब्बे पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणात असलेल्या आणखी दोघांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांनासुद्धा गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण यांनी सांगितले. MH बिंदास करता प्रतिनिधी असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद.